सॉरी माणगाव तालुका बीजेपीचे पदाधिकारी, मी विनंती करतो सागरजी पाशिलकर यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. पहिला बॉल वरती फक्त फ्लिक केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा पहिल्या बॉल वरती हा षटकार. चला एक मिनिट सामना थांबवायचं पण सर. बारावा खेळाडू केसरकर सुपरचार आपला येणं फार गरजेचं असणार आहे. चला धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती पहिला षटकार पाहायला मिळाला. हा दुसरा बॉल वरती इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. फाइनलीच्या दिशेने दुसऱ्या बॉल वरती हा चार धावांसाठी चौकार. थँक यू सो मच. जे पहिल्या दोन बॉल मध्ये दोन आक्रमण, अनिकेत गुगले वरती आता आक्रमण चढवलं जातोय. तिसऱ्या बॉल वरती आडव्या बॅटने खेळलेला, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये ना ते क्षेत्र निवडलं तिसऱ्या बॉल साठी हा चार धावांसाठी हा चौकार. चारी बाजूला दानिश कोंडील करता दाचा. हा षटकातील चौथा बॉल कोरोना टप्प्याचा. वा काय स्ट्रोक पाहायला मिळाला. सी एल ए डबल एस क्लास पाहायला मिळाली. बॉल आउट ऑफ द बार. या पहिल्या षटकाचा विचार केला ना तर 6-4, 4-4 पार मिळाल्या. संघाची धावसंख्या ही 18 या आकड्यावरती. च्या वलीची पहिल्या मॅच मध्ये बॅट शांतता होती ना, ती आता बोलायला लागले. हा षटकातील पुढचा बॉल फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. आणखीन एक मॅक्सिमम चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. याही बॉलला सर्व बॉल आपल्याला सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. थँक यू सो मच डीसे. बघता इथे पहिलं षटक संपूचं झालं आणि पहिल्या षटका अखेर सीमची धावसंख्या ही 28 पाहायला मिळाली. आक्रमण आणि फक्त आक्रमण आपल्याला पाहायला मिळाले. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा पायर मिळाल्या. बघता पहिल्या षटके संपूच झालं आणि पहिल्या षटका अखेरीस टीमची धावसंख्या ही 28 पायर मिळाली. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. या 5 षटकामध्ये केसरकर सुपरचा संघ हे कमबॅक करेल का, की त्याच पद्धतीने फलंदाजी डीके वॉरियर्स संघाची आपल्याला पायर मिळेल हे आपण ऐकूयात. आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ रोवा आणि या दक्षिण रायगडामधील एक गोड आवाज हर्षलजी मुंडे सरांगडे. थँक्यू. हॅलो चेक. थँक्यू सो मच संजयजी शिंदे सर. माणगाव तालुक्याचा गोडाबाज आपण पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकत होतो. पहिला ओव्हरचा खेळ संपला.
आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावगती ही मात्र तब्बल 28 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये सर्वाधिक धावा या मात्र खर्च झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. एकच खराब षटक प्रत्येक या मॅच मध्ये बघायला मिळतं आणि या मैदानावरती खूप सारा धावा सुद्धा बघायला मिळतात. तेच घडलं या खेळपट्टीवरती. धावा खूप सारा जमा झाला. कोऱ्यानं जमा केल्यानंतर एक मोठी धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. हरकत नाहीये, इथून कमबॅक होऊ शकतं. केसरकर सुपरस्टार माणगाव मैदानाच्या आतमध्ये आता कमबॅक करतील का. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज वापरला जातोय. नाव आहे स्वयंचा. पहिला बॉल टप्पा पडला आतल्या दिशेला. टर्न घेणारा राहिलाय जिथे फलंदाजाला थांबवणारा चेंडू. हॅलो, रोहन मोहन गोले यांचे इथे एक पाकिट मिळालेलं आहे, कृपया त्यांनी इथे घेऊन जायचंय. रोहन मोहन गोले कृपया इकडे यायचंय. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला दुसऱ्या षटकाचा. दुसरा चांगला चेंडू लावून दी कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेला. चांगला फटका सजवला जाईल, तिथे सुद्धा एकदम मिळेल आणि तीच एकदम महत्वाची राहील. एका धावेनं पुन्हा वलित स्ट्रायगिंडला येताना बाले मिळेल. जो वलित चांगल्या थकणीची बॅटिंग करतो. पहिल्या षटकामध्ये त्यानं 28 बनवल्या. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली पहिला डॉट दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि आता या षटकातील तिसरा चेंडू बघायला मिळेल. पुढचा बॉल स्विच इट रिवर्स अटेम केला. एक दर्जेदार फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. थँक्यू सो मच डीजे बासित मापकर यांच्याकडून. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि त्याचबरोबर डॅनिश कोंडविलकर यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ओव्हर टू हर्षल सर. एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये वलित करताना पाहायला मिळतील. मागच्या मॅचचा जणू काही वचपा या मॅच मध्ये काढला जातोय की काय, कारण की मागच्या मॅच मध्ये संघ जवळजवळ 29 वरतीच ऑल आउट झाला होता. तदनंतर आता आपण जर पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये 28 धावा खेचून आणला. तदनंतर आलेला हा षटकार एक चांगली कामगिरी. टीमची धावा संख्या 35 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये 35 धावा स्कोर कार्डवरती लागतात. षटकातील हा चौथा बॉल पुन्हा रिवर्स पुन्हा 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 बिग इट सेम रिझल्ट षटकार. बॅकचे 2-6 बघायला मिळतील. बलित हे नाव महत्वाचं आहे. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करताना बघायला मिळेल. आता इथे मात्र एक चांगल्याच पद्धतीचा खेळ होता. कर्णधार पदाची खेळी कशी असावी ते त्यानं दाखवून दिलं. धावा बनला जातात. सर्वाधिक ककडा मोठा हा 92 राहिला. त्याच्याही पुढे जाईल का. 8 चेंडू मध्ये एकट्याच्या 40 धावा पाहायला मिळतात. तोच वलित मैदानावरती. पुन्हा स्विच इट वा अप्रतिम आणि त्याच वेळेला क्लासिकल स्ट्रोक. आता स्क्वेअर लेगला कव्हर करणारा हा चौकार. पाहतोय 4 आल्या. टीमची धावसंख्या धावफळकावरती. टीमची धावसंख्या आपण पाहतो 45 धावा धावफळकावरती आहेत. एकट्याच्या आपण पाहतो 44 धावा स्कोर कार्डवरती. आता रिवर्स अटेम करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न राहिला. इथे मात्र आपण पाहिलं तर हा डॉट बॉल बघायला मिळेल. कमबॅक आला आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंतचा पहिला डॉट बॉल खेळलाय वलित हे विसरून चालणार नाहीये. तिथे 45 धावा टीमच्या धावफळकावरती. 12 चेंडूचा खेळ संपला. एक चांगली बॅटिंग होताना बघायला मिळतीये. ज्या वेळेला 10 चेंडू वलित बंदरकरने फेस केलेत आणि आतापर्यंतच्या 44 धावा त्याच्या बॅटमधून एकट्याच्या बॅटमधून आल्यात. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या एकाच दिवसामध्ये या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक बघायला मिळेल का. केसरकर सुपरस्टार संघाच्या कर्णधारांना महेंद्र अंधेरेनं एकट्यानं आपण पाहिलं तर
50 धावा मागच्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. तदनंतर आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत त्याच्याच विरोधामध्ये वलित बंदरकर 10 चेंडू फेस करत असताना 44 वरती एकटा खेळताना बघायला मिळत. त्याला साथ देत असताना बॅट्समन आपण पाहतोय अबुजर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक गेंडला समोर गोलंदाजी मार्क वरती संघाचे संघ मालक निलेश केसरकर. समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न लॉंगॉनने मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील बॉलच्या खाली. एक धाव मिळेल आणि त्या एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या ही मात्र 46 या आकड्यावरती 46 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. एक मोठी धावसंख्या मैदानावरती बनवली जाते. षटकातील पुढचा बॉल असेल आणि आता खऱ्या अर्थानं बॅटिंग चांगली होतीये टीम डीके ओरियरची. एक सन्मानजनक फटका आपल्याला पाहायला मिळाला वलितचा. लाऊन दी कार्पेट बेस्टला कब्बरला खेचलेला आहे ते स्ट्रोक आपण बघितला. एकच धाव देणारा हा फटका राहिला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एक धावेच्या सहाय्यानं एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धाव किती ही मात्र आपण जर पाहिलं तर पोहोचेल 47 आकड्यावरती. 47 धावा स्कोरकार्डवरती आतापर्यंतच्या लागल्यात एक सर्वाधिक मोठी धावसंख्या या मॅच मध्ये बघायला मिळेल का हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. पुढचा बॉल आता खुलवा टप्प्याचा चेंडू आपला फॉलो थ्रू मध्ये परफेक्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. पुजनकडे अपील केली होती पण झेल आतामध्ये येण्याच्या आधी एक टप्पा पडला होता जो बॅटच्या समोर पडला. तदनंतर आपल्या फॉलो थ्रू मध्ये परफेक्ट फील्ड बघायला मिळाले. अजून एक डॉट बॉल मैदानावरती चांगला कमबॅक राहिला. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला माहिती आहे अप्रतिम दर्जाचा खेळ मैदानावरती चालू आहे आणि असा खेळ होणं सुद्धा गरजेचं आहे. प्रेक्षकांना हवी हवीशी मॅच ही जरूर होईल कारण की दोन्ही संघांसाठी ही शेवटची संधी. आता मोठा फटका. आता बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर साथीला असलेला फलंदाज अबुजर सुद्धा थांबत नाहीये. षटकार चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. येस पुन्हा डीजे एसके आमच्या समोर जुळलेले आहेत. बॅक टू बॅक चे 3-6 झाले तर मोसिन कोंडविलकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार. एक षटकार आला. आता इथून पुढे बॅक टू बॅक चे 2 येतील का बुजरच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 53. हा चांगला बॉल आहे. 50 वेगाचा टप्पा पडलाय महेंद्रच्या हातामध्ये. 20 घेणारा डॉट बॉल बघायला मिळेल आणि त्याच वेळेला या डॉट बॉलनं थोडं का होईना कमबॅक करताना बघायला मिळेल टीम केसरकर सुपरस्टार. टीमची धावसंख्या झाली आहे 53. बॉल पाठव मैदानावरती. बॉल टीमची धावसंख्या 53 आपल्याला पाहायला माहिती. मैदानावरती एक चांगला क्रिकेटचा खेळ रंगतोय आणि ही सलामीची जोडी मैदानावरती आहे ना आग ओकणारी खेळी करताना बघायला माहितीये. आणि अशा पद्धतीचा खेळ चालू राहिला तर या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक आपल्याला भेटीसाठी येईल. आतापर्यंत 92 आकडा आहे. 100 पार केला जाईल का होऊ शकतं. या मैदानावरती काहीही घडू शकतं आणि तेच काहीही घडलं जाईल का हे पहिलं बघावं लागेल. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती निलेश केसरकर आपल्याला पाहायला मिळतील. षटकाचा हा शेवटचा बॉल टाकतील. शेवटचा बॉल फटका फसला बॉल हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि टीपला गेलाय. झेल संपलाय ते अबुजरचा खेळ. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना बाल्या मिळतील। प्रथमेश येसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। तर विनंती असेल स्पीडअप घ्या। ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय ज्या वेळेला 53 धावा स्कोरकार्ड वरती 18 चेंडू झालेत। पहिली विकेट अखेर निलेश केसरकर यांच्या हाती लागलेली आपण पाहिली। हरकत नाहीये, इथून अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी राहिला। 18 मध्ये 53 आला, अजून 18 मध्ये 53 आल्या तर 106 बघायला मिळतील आणि मग सर्वाधिक मोठा आकडा पाहायला मिळेल। पण काही होऊ शकतं, इथून पुढे कमबॅकही केला जाऊ शकतो। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील। तनिष गोळंबे आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती। षटकाला सुरुवात होईल, चौथ्या षटकाला प्रारंभ केला जाईल, जिथे वलित बंदरकर मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेला खेळाडू एखाद्या पम्मिकल सारखा चिपकून राहिला, या खेळपट्टीला चिपकलेला आपल्याला बघायला मिळेल। षटकातील पुढचा बॉल पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आपण पाहतोय दुधाई तलवार करण्यात आली, बाटाने बोलचा संपर्क राहिला नाहीये। हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा खेळला। कॉन्फिडन्स ज्या वेळेला कॉन्फिडन्स लेवल हाय झाली आहे ना वलितची, त्याच वेळेला तो बॅट सुद्धा त्या पद्धतीची फिरवताना पाहायला मिळत। बॅट फिरवली, बॅटाने बोलचा संपर्क राहिला नाहीये डॉट बॉल आला, आता काहीतरी कानमंत्र देणं गरजेचं आहे आणि तेच महेंद्रनं केलंय मैदानावरती। कर्णधारपद त्याच्याकडे, टीमला सावरायचंय, टीमला सोबत घेऊन पुढे जायचंय। पहिली मॅच पराजयाच्या छायेखाली जावं लागलं होतं पण इथून पुढे जिंकायचंय। पहिला डॉट आला टीमची धावसंख्या 53 वरती। दुसरा हाफ ट्रॅकर फक्त दिशा दिली, फाइन लेगच्या वरून बॉलला पाठवलं दूरवरती, वलितच्या बॅटमधून अर्धशतकीय खेळी करणारा हा षटकार। चला बॅट वरती करायचे वलित, अप्रतिम या स्पर्धेचं पहिलं वैयक्तिक अर्धशतक आणि या स्पर्धेचं आपण जर विचार करत असत दुसरं अर्धशतक एकाच दिवसामध्ये बघायला मिळत आहे। अप्रतिम खेळ या ऐकूया डीजेला। रोहिदासजी मोरे यांच्या वतीनं वलितसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय। पुन्हा हाफ ट्रॅकर, पुन्हा दिशा दिली, आता फाइन लेगच्या वरून जिथे लॉंग स्टॉपच्या दिशेला बॉल जाईल, वन बाउंस सीमा पार चौकार। इथे मात्र आज माणगावकरांना दिवाना केला वलित बंदरकर या नावाने। का बॅटिंग करतोय अप्रतिम, त्याची बॅटिंग होताना पाहायला मिळते काय खऱ्या अर्थानं तो आला काय मैदानावरती, त्यानं अर्धशतकीय खेळी केली काय आणि अजूनही तो मैदानावरती उभा राहिला म्हणजे धावा बनवणार, यात मात्र शंका नाहीये। पुढचा बॉल, हा बॉल कमी गतीचा, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं, गतीमध्ये परिवर्तन, एक चांगलं व्हेरिएशन बघितलं आपण, त्याचा वेळेला वेळीतलं थांबवलं गेलं, एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला। टीमची धावसंख्या मात्र स्थिरावली आहे, तब्बल 65 धावा स्कोर कार्ड वरती लागतात, एक मोठी धावसंख्या बघायला मिळते। हळूहळू का होईना वलितच वर्चस्व या खेळपट्टीवरती चालू झाल्या। टीमचा तो कॅप्टन आहे, संघाचा सरसेनापती नडतोय ना, मग मागची प्रजा मात्र खुश असणारच ना। बॉल पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वर,
पण आता उच्चांक पहिला रचेल का? स्विचिट वा 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 वा, एक क्लासिकल स्ट्रोक, त्याच वेळेला वलितचा ब्रँड दाखवणारा हा स्ट्रोक एमपीएल षटकार. ज्या वेळेला वलितनी अर्धशतके खेळी गेली त्या खेळीसाठी संघाचे संघ मालक दानिशजी कोंडीलकर यांच्या वतीनं 300 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र आपण जर पाहिलं तर वलितला देण्यात येईल. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, बॅटची लीडिंग एज घेतली, लॉंग स्टॉप मध्ये टप्पा पडला म्हणजे बॉल फरार, सरळ सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार. धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. एक मोठी धावसंख्या 5-5 षटकामध्ये. पहिल्या बॉल वरती चौकाराला निलेश केसरकर. आता षटकार येणार या तीव्र मात्र शंका नाहीये, कारण की बॉल मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटच्या वरून एक कॉन्फिडन्स भरा स्ट्रोक, षटकार. जो प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये डायमंड या नावानं त्याची प्रसिद्धी आहे, आज तो चमकतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक अजून एक अजून एक मोठा फटका, काय तो टायमिंग, काय तो षटकार, एकदम ओके मध्ये प्रथमेशच्या बॅट मधून 6 धावा. जो डीके वॉरियर्स हा संघ, संजय सर, जो संघ 30 या आकड्यावरती ऑल आउट होतोय, तो संघ आता तब्बल 5व्या षटकाच्या 3ऱ्याच बॉल वरती 91 या आकड्यापर्यंत पोहोचतोय. पहा काय बॅटिंग चालू आहे, अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. मला बघायचं माणगावकर किती उपस्थित आहे तिथे. एकदा वलितची आणि त्याच्या टीमची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ट्राय या खेळीसाठी. अप्रतिम खेळ, बघा टायांचा गजर आपोआप झाला, कारण की आम्ही आहोत क्रिकेट वेडे. मग वलित खेळू दे किंवा मग महेंद्र अंधेरे खेळू दे, माणगावकर फक्त सपोर्ट क्रिकेटलाच करतील आणि तेच दाखवलं या टाळ्यांमधून. आपले सुद्धा आभार, स्वागत आहे माणगाव प्रीमियर लीग 2023 या 3ऱ्या पर्वामध्ये. पुढचा बॉल फटका फसला, बॅटच्या स्टिकरला लागला, बराच वेळ हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये पडला जाईल चेंडू. एक धाव तिथे सुद्धा मिळेल, एक धाव मिळाली म्हणजे वलित स्ट्राईकला आला, जो एक सेट बॅट्समन आहे. जणू काही येणारा बॉल आहे ना, त्याला फुटबॉल सारखा दिसतोय की काय, प्रत्येक बॉल वरती तो हल्ले चढवतोय, प्रति हल्ले चढवतोय. ते महत्वपूर्ण राहिले टीम साठी. आणि ज्या वेळेला म्हणतो ना आपण पुन्हा स्विच इट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा पार जाणारा वलितच्या बॅट मधून एमपीएल चौकार. संजय सर, जर तुम्हाला रखरखत्या उन्हामध्ये डोकेदुखी होत असेल तर घ्या सॅरेडॉन, आणि डीके वॉरियर संघ जर धावांची कमतरता भासत असेल तर घ्या वलित सरका डॉन. आणि तोच वलित मैदानाच्या आतमध्ये डॉनगिरी करताना पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग. आता खोलवटप्याचा बॉल लाँग दी कार्पेट, सन्मानजनक फटका, एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. डीपेस्ट रिकव्हरला एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं
षटकाची सांगता होताना पाहायला मिळेल. एक ओव्हरचा खेळ संपला. काय घडतंय दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये. एकचं रूपांतर दोन मध्ये केलं आणि या दोनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 98 धावा. माणगाव प्रीमियर लीग सीझन 3 मधील सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 98 या आकड्यावरती. त्याच्यामध्ये वळलीत एकटा 19 चेंडू फेस करत 73 धावांवरती एकटा खेळतोय. अप्रतिम त्याची खेळी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. तो एकटा नडला एकटा भिडला. आता महेंद्र अंधेरे बॉलिंग मार्क वरती आला. खोलवर टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर लँड होईल सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये एक सरळ शॉट 4 धावीसाठी चौकार. आणि 100 हा आकडा सुद्धा पार केला डीके वॉरियर्स न. 102 धावा. धाव फळकावरती फटका फसला. बॉल हवे मध्ये चेंडूच्या खाली आणि किती त्यांना पाहिले मिळतील. झेल तिथे सुद्धा सोडला गेला. आणि बऱ्याच महिन्यानंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आज नव्यानं महेंद्र अंधेरीची गोलंदाजी बघायला मिळते. कारण की ॲज अ आयकॉन तो ॲज अ बॅट्समन म्हणूनच कुठेतरी बघायला मिळत होता ओपन फॉर्मॅटमध्ये सुद्धा. पण आज बऱ्याच वेळानंतर त्याची गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय. चांगल्या थंडीची सातत्यानं तो गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं. पण आज तो चांगली गोलंदाजी करेल का. चौकार आला. चौकार आल्यानंतर तिथे आपण पाहिलं तर 2 धावा आल्या आणि आता डिरेक्ट हिट फलंदाज बाद. वलिदा शेवटचं षटक मार्गस्थ महेंद्र अंधेरेच ज्यानं 3 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 6 धाबा खर्च केला. पहिल्या 3 चेंडू मध्ये चांगल्या पद्धतीचा षटक राहिला. पण धावांचा विचार करत असता 104 धाबा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाला. जणू काही आज वलिदनं आपला मोबाईलचा नंबर दिलाय की काय. 64 मग मध्ये 0 नंतर मग परत 64 चालू होत. हा चांगला बॉल बघायला मिळेल. शरीरावरती आदळणारा चेंडू. अजून एक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. नक्कीच किती काही झालं तरी महेंद्र अंधेरे खेळ आपला विसरला नाहीये. त्याचा जो नॅचरल गेम आहे ना तो दाखवताना पाहायला मिळेल. कारण की कित्येक काही वर्षामध्ये सुद्धा ज्याने रोहा तालुक्यामध्ये सुद्धा आपला गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला काम केलं. आणि या मॅच मध्ये वलितनं अद्यापचा हा दुसरा डॉट बॉल खेळलाय. लोवो फुलटॉस इथे फटका फसला गेला. दोन कर्णधार एकमेकांच्या समोर असताना अनिकेतनं टिपला गेलेला झेल अखेर वलितच्या खेळीचा इथे अंत होईल. महेंद्र अंधेरेला सफलता प्राप्त होईल. बॅट्समन आउट. वहीच्या बॅटिंग साठी टाळ्या आणि शब्द तुमचे अपुरे पडतील अशी खेळी वलितनं केली आहे. हरकत नाहीये की सरकार सुपरस्टार माणगाव संघाच्या विरोधामध्ये ही खेळी जरी झाली असली तरी सुद्धा ही खेळी आज आपल्याच माणगाव नगरीमध्ये झाली आहे आणि या माणगाव प्रीमियर लीग मध्ये झाली आहे. या खेळीचा गुणगौरव सातत्यानं होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. 104 धावा धावफळकावरती आहेत. बॅट्समन वलित बाद झाला. शेवटचा बॉल बाकी राहिला. महेंद्र अंधेरे गोलंदाजी मार्क वरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अदनान लोणशी गावचा. हा अदनान मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा या षटकाचा बॉल फेस करेल. चांगली गोलंदाजी राहिली महेंद्र अंधेरेची. हा कमी गतीचा बॉल टाकला. स्लो बॉल आपल्याला बघायला मिळाला. स्वतः बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट गमावली जाते. 105 धावा आल्यात. 106 टार्गेट. 106 धावा धावफळकावरती बनवाव्या लागतील. 105 धावा तर झाल्यात. येणाऱ्या 36 चेंडू मध्ये 106 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम के सरकार सुपरस्टार संघाला. पण मी तर म्हणेन अजून मॅच संपली नाहीये.
ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। महेंद्र अंधेरे जो पर्यंत खेल तो पर्यंत आशा अपेक्षा बऱ्याचशा पल्लवित राहतील। सरकार सुपरस्टार लोणेरे गोरेगाव या टीम साठी कसा खेळ राहील आपण जरूर पाहूया। सेकंड इनिंग कडे लगेचच वळण घेऊया जिथे 36 चेंडू मध्ये 106 धावांची गरज सर्व